तीन चार दिवस अगोदर जयंत पाटलाला ईडीची नोटीस आलेली आहे। ईडीची नोटीस येणे हा काही नवीन भाग नाही, अनेक लोकांना ईडीच्या नोटिसा प्राप्त झालेल्या आहेत। मग त्यात शरद पवार पासून राज ठाकरेपर्यंत किंवा इतर अनेक नेते या नोटिसीला उत्तर देण्यासाठी ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहिलेले आहेत। परंतु आता एक नवीन पॅटर्न या महाराष्ट्रामध्ये यायला लागला आहे। एखाद्याला ईडीची नोटीस आली की त्यांनी आपला शक्ती प्रदर्शन करणे आणि त्यानुसार आपल्या यंत्रणेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करणे हे मला वाटतं गैर आहे। ईडीची नोटीस आली याचा अर्थ ताबडतोबीने शिक्षा होते अशातला भाग नाही। त्यांच्या काही प्रश्नाला उत्तर जर दिली तर त्याच्यावरची कारवाई करायची की नाही करायची हे कार्यालय ठरवेल। परंतु काही लोकांचा असा गैरसमज झाला की ईडी असेल सीबीआय असेल याचा वापर राजकीय लोक करतात। एक माझी जी काही माहिती आहे हे किती सत्य असत्य ते तुम्ही शोधा, परंतु असा जर वापर करायचाच असता तर अनेक लोक आज तुरुंगातच दिसले असते, बाहेर दिसले नसते। उदाहरणार्थ जर घ्यायचं असेल तर हा संजय राऊत जो रोज भोंग्यासारखा बडबड करतो, आमची जर इच्छा असते ना आमच्या इच्छेनुसार जर एजन्सी जर वागत असती तर आम्ही याला अंडा शेलमध्ये टाकायला लावलं असतं। पण तसं झालंय का? आजही तो बाहेर आहे ना, त्याला बेल झाली ना। राज साहेब असतील त्यांनी सुद्धा 10 तास त्या ईडीच्या कार्यालयामध्ये आपलं स्टेटमेंट दिलंय ना। म्हणून अशा गोष्टीला दबाव आणणं मला वाटतं योग्य नाही। मग यामुळे उद्या एखाद्या नेत्यांवर जो भ्रष्टाचारी असेल नसेल तो नंतरचा भाग आहे, परंतु जर असा जर एखादी नोटीस पाठवली आणि आपण जर उठाव केला तर त्याचा परिणाम असा होईल की उद्या हे जे काय कोणी पुढारी सो कॉल्ड पुढारी असतील त्यांनी ते मोकाट सुटतील। मग आपल्याला ते सांगायला सुद्धा चान्स राहणार नाही की नाही यांनी भ्रष्टाचार केलाय। आणि जयंत पाटलाबद्दल आमचे सुद्धा ते चांगले मित्र आहेत, आमचे सुद्धा त्यांचे चांगले संबंध आहेत। म्हणून स्वतः जयंत पाटलांनी जेव्हा ट्विट केलेले आहे त्यांनी सांगितलं की ईडी कार्यालयात कोणी येऊ नये, मी माझं समर्थ आहे, मी माझ्या सगळ्या त्यांच्या प्रश्नाची उत्तरं देईन। आणि म्हणून आता जो काही महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जे काही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उठाव करतायत त्यांनाही माझी विनंती आहे, जेव्हा आपला नेता आपल्याला सांगतो की असं काही करू नका त्या टायमाला असं काही करू नये, याचा परिणाम आणि दुष्परिणाम या दोघांची जाणीव आपण ठेवली पाहिजे, एवढंच या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे। दबाव आहे ईडी सारख्या सगळ्या सरकारी यंत्रणांचा वापर करून अधिक आता त्रास दिला जातो, एकेका नेत्यांना त्रास देणं सुरू आहे असाही थेट आरोप केला जातोय। आतापर्यंत मोदी सरकार इथपर्यंत नाव होतं पण आता बॅनरवर फडणवीस शिंदे यांचंही नाव आलेलं आहे, तुमच्या गटाचंही नाव आलेलं आहे, तुमच्या शिवसेनेचंही नाव आलेलं आहे। काही लोकांना सकाळी उठवून जे काही आरोप करत सवय आहे त्याच्यामध्ये हे जे नावं येतात याला आश्चर्यजनक असं काही नाही। मोदींना देश चालवायचा आहे, जगामध्ये ज्या नेत्यांचं नाव आहे अनेक मोठ्या कामं त्यांच्याकडे असतात, या छोटछोटी कामं मोदी साहेब इंटरफेअर करतात, मग चला आता संजय राऊतला आत टाकायचं आहे, मग मोदी साहेब विचार करत बसलेत, असा काही प्रकार होत नसतो। मला वाटतं आम्हाला या चौकशामध्ये कोणताही इंटरेस्ट नाही, ज्या त्या एजन्सीने ज्या त्याचं काम करावं एवढंच आमचा आग्रह असतो आणि ते सुद्धा त्यांच्या पद्धतीने करावं, त्याच्यामध्ये कुठेही आमची जोर जबरदस्ती नसता। आमचे सुद्धा अनेक नेत्यांवर, मग तो प्रताप सरनाईक असेल, तो यशवंत जाधव असेल, तो आणखीन भावना गवळी असेल, यांच्यावर सुद्धा या कारवाया झालेल्या आहेत आणि त्यांच्यावर सुद्धा त्या नोटीस बजावलेल्या आहेत। एक काही लोकांना असं वाटतं की नोटीस आता त्यांना आणखीन अटक का झाली नाही, असं कधी होत नसतं। ईडीची कारवाई जोपर्यंत कम्प्लीट होत नाही तोपर्यंत त्याच्यावर दोषारोप पत्र सादर केलं जात नाही आणि याचा अर्थ असा होत नाही की केस बंद झाली, म्हणून असा आरोप करणं हे चुकीचं आहे। नागपुरात आदित्य ठाकरेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले तर रामटेक मनसर परिसर ते बॅनर लागले, आदित्य ठाकरे भावी मुख्यमंत्री, मग काय झालं? आनंदाची गोष्ट नाही? एक कुणीतरी एक जण म्हणलं विचारायला भावी मुख्यमंत्री म्हणून, असे बॅनर लावल्याने लोक जर मुख्यमंत्री झाले असतं तर मी माझ्या शहरामध्ये सगळे बॅनर माझेच लावून टाकेल ना। एक बॅनर कुठेतरी महाराष्ट्रात लागला की मुख्यमंत्री होता का? मग चला उद्या मी माझे बॅनर लावून टाकतो। हे आपल्या नेत्याला फक्त प्लीज करण्यासाठी, नेत्याचं लक्ष आपल्याकडे केंद्रित होण्यासाठी कार्यकर्त्यांनी केलेलं आहे, काही कल्पना असतात आणि त्या पद्धतीने तो लावतो। संजय राऊत म्हणाले की भाजपच्या विरोधात वातावरण गेलं की काहीतरी वेगळा निर्णय घेऊन त्याला ब्रेक लावला जातो, 2000 नोटा रद्द करण्याचा हा त्यातलाच एक निर्णय, त्याच्याने सर्वसामान्य जीवनावर काय परिणाम झाला? सर्वसामान्याला त्याची काय झळ पोचली?
एक लक्षात घ्या की आजही तुम्ही जर मार्केटमध्ये फिरत असाल तर 2000 ची नोट सर्वसामान्याच्या हातात सुद्धा दिसत नाही, तुम्हाला मार्केटमध्ये दिसत नाही। आज हे काही नोटा बदली करायच्या ते करायचे आहे, नोटा आहेत कुणाकडे बदली करायला जायला? आणि ज्यांच्याकडे आहेत त्यांचं सरकार पाहिलं ना, मग याचा अर्थ जर सरकार जर ज्यांनी नोटा दाबून ठेवलेल्या आहेत जेवढ्या करोडो लाख करोडो रुपयाच्या ज्या नोटा आहेत 2000 त्या मार्केटमध्ये दिसत नाही, याचा अर्थ कोणाच्या तरी घरी आहेत ना त्या? हा ते आता आम्ही आज संजय राऊतला मोजायला बोलवणार आहे, आमच्याकडे ज्या नोटा आल्यात ना त्या संजय राऊतला मोजायला बोलवणार आहे। या मूर्खा माणसाला हेही माहीत नाही, ते 2000 ज्या नोटा दिल्यात ना 10 लाखाच्या ते संजय राऊतकडे ते त्याने वापस द्याव्यात अशी विनंती त्याला। राम मंदिराच्या नावाने घेतलेल्या नोटा मुंबई ठाण्यासह 14 महापालिकांच्या निवडणुका घेण्याची तुम्ही हिंमत का दाखवत नाही? संजय राऊतच्या बोलण्यानंतर राजकारण चालत नाही, त्याच्या बोलण्याला काही अर्थही नाही आणि त्याच्या बोलण्यावर आम्ही काही करतही नाही। निवडणूक आयोग जो निर्णय घेत असतं त्याच्यावर ते इलेक्शन्स लागत असतात, हे साधं गणितही त्या माणसाला माहीत नाही। म्हणून ग्राउंड लेवलवर पहिलं काम कर, ग्राउंड लेवलची जी रियालिटी ती फक्त त्या समोर समजून घे, नंतर असे उलटे सुलटे स्टेटमेंट करत जा। परवा संजय राऊत असं म्हणाले की नेहमी मोदींमुळे मतं मिळवले, मोदींमुळे मतं मिळाले आणि निवडून आलो असं म्हणतात। आता जे 40 बिंदे आहेत त्यांनी मोदीचं नाव लावून निवडणूक लढवावी आणि आम्ही बाळासाहेबांचा फोटो बाळासाहेबांचं नाव लावून निवडणूक लढवतो मग कळेल म्हणे। अरे याला अक्कल तर आहे का? याला कळतंय का बाळासाहेबांचा फोटो कुठं लावायचा? बाळासाहेबाला विकायला निघालेला हा माणूस नालायक माणूस याला कळतं कुठं? आयुष्यामध्ये ज्या शिवसैनिकांनी खस्ता खाऊन शिवसेना शिवसेना प्रमुखाच्या खांद्याला खांदे लावून उभी केली हा लोकांच्या दरवाज्यात घेऊन चाललाय, कधीही आयुष्यामध्ये असं घडलेलं नाहीये। भाजप कितीही राष्ट्रीय पक्ष असला बाळासाहेब कधी त्यांच्या कार्यालयावर जाऊन किंवा त्यांच्या घरी जाऊन युतीची बोलणी केलेली नाहीये आणि हे कटोरे घेऊन दुसऱ्याच्या दारात जातात आणि बाळासाहेबाचं नाव घेतात, यांना जोड्याने मारलं पाहिजे। हे बाळासाहेबांनी शिकवलं का तुम्हाला? स्वाभिमान हे सर्वात पहिलं बाळासाहेबांचं बोलणं होतं, माझ्या शिवसैनिकात स्वाभिमानी असला पाहिजे। तो उपाशी पोटी जरी होता तरी हातात भगवा झेंडा घेऊन जय भवानी जय शिवाजी करायचा। आता हे जय शरद पवार जय राहुल गांधी करतायत हे आम्हाला शिवसेना शिकवणार का? म्हणून हे अशाच माणसामुळे हे जे नालायक आहेत ना या नालायकांमुळेच या उद्योग गटाचे हे हाल झालेले आहेत। मी आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मोदी साहेबांचा फोटो लावून निवडणूक लढणार आहोत। ते असे परवाच्या सभेमध्ये म्हणाले की जानकर त्याचा सदाभाऊ खोतचा रेफरन्स दिला की आता त्यांना त्यांची अवस्था काय झाली आहे तशीच भाजप सर्वांना वापरून सोडून देतं हीच अवस्था आमच्या 40 भावंडाची होणार आहे असं त्या म्हणाल्या। सुषमाताई तुमच्या त्या ऍक्टर बद्दल नका बोलू, त्या ग्रेट ऍक्टर आहेत। अरे भाजप तुम्हाला वापरून सोडून देतय अहो ते फार मोठे ग्रेट ऍक्टर आहे आणि विद्वान आहे, ते सुसंस्कृत आहे, ते आणखी काय काय आहे मला माहीत नाही आणि आमची तिच्याबरोबरचे तिच्या स्टेटमेंटवर बोलायची लायकी सुद्धा नाही आहे, आम्ही काय बोलणार तिला? इतकी मोठी विद्वानाच्या बद्दल मी कॉमेंट्स करू शकत नाही आणि ऍक्टर बद्दल तर बिलकुल करू शकत नाही। ते पाहू ना कायदेशीर आता 47 वकिलाच्या बद्दल काय करायचं समोर आलं होतं, त्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या लोकांनी त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते, एसी साठी पैसे मागतात, फर्निचर साठी पैसे मागतात असं म्हणायचं की उद्धव ठाकरे गटामध्ये अस्वस्थता झालेली आहे, हाणामारे वाढतील हाणामाऱ्यांनी आता काय पदं जे आहेत उद्धव ठाकरे गटामध्ये आता पदं पैसे घेऊन विकले जातील। काही लोकांनी स्वतःची दुकानदारी मांडलेली, मी त्या कार्यकर्त्याला सुद्धा सांगेन ज्यांनी शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन आपण जे पुढे गेलो होतो, ज्यांना आत्मविश्वास होता की शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना आहे, कार्यकर्त्याला न्याय मिळेल, त्यांना मी विनंती करेल बाबा रे आता पैसे असेल तर हे जे 2-4 दलाल फिरतात त्यांना पकडा, तोपर्यंत तिकीट मिळणार नाही, तोपर्यंत तुमचं पद राहणार नाही। नसता एक जिल्हा प्रमुख जो अनेक वर्ष काम करतो, एक संपर्क प्रमुख तो धोंडू पाटील सारखा अनेक वर्ष काम करतोय, त्याला एका सेकंदामध्ये पक्षातून कसं काढलं जातं
आणि जो बाजूला उभा राहिलेला जो झेल करी त्याला कसं ताबडतोब जिल्हा प्रमुख बनवलं जातं हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. म्हणून आता त्या रणरांगेनी ज्या मुंबईच्या महापौर असतील, पेडणेकर असतील, मीनाताई कांबळे असेल, विशाखा राऊत असतील, आणखीन आमच्या उपाध्यक्ष ज्या आहेत आता विधान परिषदेच्या नीलमताई गोरे असतील, या रणरांगिणीचा दिवस आता काळ संपलेला आहे. शिवसेना नेते दिवाकर रावते असतील, लीलाधर ढाके असतील, अनेक जे नेते होते ज्यांनी शिवसेना उभे करण्यासाठी बाळासाहेबांबरोबर खांद्याला खांदा लावून उभे राहिलेत त्यांचे दिवस आता संपलेले आहेत. ते तुम्हाला कुठे दिसणार नाहीत, मनोहर जोशी कुठे दिसणार नाहीत. म्हणून आता जे काही दलाल निर्माण झालेत त्या दलालांकडे पैसे द्या तरच तुम्हाला निवडणुकीचं तिकीट वगैरे मिळेल अशी अवस्था झालेली आहे. म्हणून आता तरी सावध राहा. या दलालांसाठी शिवसेना वेठीस धरली आणि उद्धव ठाकरे हे आता ते कोणत्या दुनियेत आहेत ते त्यांनाच माहिती. 19 खासदार लोकसभेला ठाकरे गटाचे राहणार असं संजय राऊत ठासून सांगतात. 16-16 परवाना ठरलेला नाही, 19 होते, 19 लोकसभेत. अरे हा अर्ध्या मतांनी निवडून आलाय राव, अर्ध्या मतांनी. मी 5 वाजेपर्यंत सकाळी 5 वाजेपर्यंत मतमोज दिलं होतो ना. अर्ध्या मतांनी निवडून आलेला 19 आमदाराबद्दल बोलतो, ह्याला काही त्याला काही पासपोस नाही हो. अर्ध्या मतांनी निवडून आला, भाजपची निवडून आले तर ते जेव्हा जल्लोष करत होता हल्लपून बसलेला होता. मग म्हणायचं जे सगळ्याला जाऊ दे नंतर जाऊ. मी त्याला बोललो अर्ध्या मतांनी निवडून आले साहेब, आपल्याला आहे की अर्ध्या मताची. एकनाथ शिंदेही होते तिथे, मीही होतो सकाळी 5 वाजेपर्यंत. म्हणून याच्या गणितावर जाऊ नका. अहो ठाकरे गटाला जागा किती तिथे घेस पहा पहिलं, युतीत घेतात का नाही हेच पहा पहिलं तुम्ही. विषय असा आहे की बदल्या सगळीकडे होत आहेत, तर ते बदली होऊन येणारे अधिकारी मंत्र्याच्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात नको रे बाबा असं म्हणतात. असं कोण म्हणतो? मंत्र्याच्या विस्तार संभाजीनगर जिल्ह्यातले सिल्लोड आणि कुलम पैठण या दोन तालुक्यात आम्हाला नोकरी नको असे अनेक जणांचे अर्ज आलेले आहेत जिल्हा परिषदेकडे. नाही नाही, काम करायचं असेल तर तुम्हाला कुठेही काम करता येईल. काम करताना तुम्हाला कुठेही तुम्हाला जो अधिकार सरकारने दिलेला आहे, जो शासनाचा अधिकार आहे, ते वापरून काम केलं पाहिजे. कधी चुकीचं काम करू नका. मंत्री असेल की आमदार असेल की खासदार असेल, हे जरी ओरली जरी बोलत असले तरी तुम्हाला त्या फाईलवर लिहावं लागतं. आणि उद्या जर चौकशी झाली तर तुम्ही अडचणीत याल. म्हणून तसे चुकीचे कामं तुम्ही करू नका. त्याच्यासाठी तुम्ही आपलं बलिदान देऊ नका. आणि तुम्ही सुद्धा चुकीचे वैयक्तिक काही अधिकारी असं समजू नका की चुकीचं काम करत नाही. परंतु जे चुकीचे काम करतायत त्यांनाही सांगतो, तुम्हीही चुकीचं काम करू नका, जेणेकरून पुन्हा तुमच्या चौकशा लागतील किंवा तुमच्यावर कारवाई होईल. असे कामं करू नका. मग मंत्री कोणही असला तरी काही फरक पडतो? कशासाठी घाबरायचं? असे अनेक महाराष्ट्रामध्ये शेकडो अधिकारी असे आहेत, ते कोणत्याही दबावाला कधी बळी पडलेले नाहीत. म्हणून त्यांचं नाव या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणूस हा घेतो की नाही हा माणूस अधिकारी चांगला आहे. म्हणून आपलं काम करताना आपण व्यवस्थित केलं तर तुमच्यावर कुणाचाही दबाव येऊ शकत नाही. तुमच्या आवडीचा प्रश्न मंत्रिमंडळ विस्तार. अहो हा प्रश्न मला नका विचारत जाऊन, कोणत्याच आमदाराला विचारत जाऊ नका. मी तुम्हाला एकच सांगतो, जर खरं उत्तर पाहिजे का तुम्हाला, मग मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विचारा, खरं उत्तर त्यांच्याकडे. आम्ही किती बोंबललो तर आम्ही तुम्हाला खरं उत्तर देऊ शकणार नाही. नाही तसं नाही, आम्ही अंदाज बांधत असतो ना. आता अंदाज बांधताना आम्ही आमचा संजय राऊत होऊ नये म्हणजे झालं. दुसरं असं आहे की ते मंत्रिपदासाठी भाजपाच्या अनेक जणांकडून पैशांची वसुली झाली, असं काय अनुभव आपल्या गटात कुणाला आहे का? नाही आमच्या गटात तर तसा नाही, परंतु माझा एक मित्र आहे. मागच्या वेळेला जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी सरकार होतं त्याच्यामध्ये आज एक माझा मित्र आहे, आजही आहे, मी नावं सांगू शकतो, आमचा बोर्डीकर आहे जिंतूरचा. त्याला असं दिल्लीहून फोन यायचा आणि साबू दर मैं तुमको मिला देता. हा बिचारा सफारे घालून जायचा. आता असे त्याचे 11-12 सफाऱ्या झाल्या, नंतर त्याला वाटलं की चला आपण चुत्या बनवलं जातोय. आणि मग अशा शिव्या दिल्या त्या माणसाने, त्याच्यानंतर त्याचे फोन बंद झाले. म्हणून असे अनेक ठग लोक, अनेक वेगवेगळे प्रकारचे लोक हे असे पोटी आपल्या, मला समजा अशा असेल तर अशा लोकांना धरून त्यांचा गेम करायचा प्रयत्न करतात. आणि त्याच्यात कृपया कधी कुणी फसू नये अशी माझी सुद्धा त्यांना विनंती राहील. समीर वानखेडे, तो डॅशिंग अधिकारी ना, त्याच्याबद्दल बोलू शकतो काय आलं? काय म्हणणं?
समीर वानखेडेंवर जी काही आता सीबीआयची चौकशी चालू आहे, मला वाटतं की हा एक अधिकारी ज्या कॉन्फिडन्सनी बोलतोय मैं लडूंगा या तो मैं बिल्कुल सामने जाऊंगा, सीबीआई की चौकशी सहकार्य करूंगा, ज्या कॉन्फिडन्सनी बोलतोय, आत्मविश्वास जो त्याचा दिसतोय, यामुळं त्याला कुठेतरी ट्रॅप केलं जातं की काय, असं एक मला शंका यायला लागलेली आहे. म्हणून त्यांनी जे काही स्टेटमेंट द्यायचे त्याचा जो काही कॉन्फिडन्स आहे तो जर योग्य असेल तर तो निर्दोष सुटेल, आणि जर नसेल तर अडकेल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.